हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ब्युटी अँड किचन काउच. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण चायनीज भेळ कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही आहे इन्ग्रेडियंट लिस्ट. इन्ग्रेडियंट लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे, तिथं तुम्ही चेकआउट करू शकता. तर एका पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये मीठ आणि तेल दोन्ही टाकून घेत आहे. त्यानंतर मी हे व्हेज हक्का नूडल्स घेतलेले आहेत, चिंग्सचं एक पॅकेट. तर याला तोडून मी ह्या पाण्यात टाकणार आहे. बघू शकता तुम्ही, मी पाण्यात टाकलेलं आहे. आता याला आपल्याला 80% बॉईल करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तोडून आवडत नसेल तर तुम्ही तसं टाकलं तरी चालेल, पण तोडल्यानंतर इझी जातं त्याला पटकन हलवायला, म्हणून मग मी इथे तोडून टाकलेलं आहे. याला आपल्याला हे वेगळ्या नूडल्स होईपर्यंत हलवत राहायचं आहे. जास्त वेळ स्टेअर करायचं नाही, बट हे वेगळं होईपर्यंत हलवत राहायचं आहे. आता या वेगळ्या झालेल्या दिसून येत आहेत. तर याला आपल्याला पूर्ण असं बॉईल करून घ्यायचं नाही आहे, अधूनमधून असं हलवत राहायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तर आता इथे आपला नूडल्स बॉईल करून झालेला आहे, तर त्या एका मी स्ट्रेनरमध्ये काढून घेतलेल्या आहेत. या थंड झाल्या की यावर आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरनी. यासाठी तुम्ही स्पून किंवा हाताचा वापर दोन्हीचा पण करू शकता. मी त्या अगोदर स्पूननी व्यवस्थित हलवून घेतलं होतं, त्यानंतर आता हाताने घेत आहे. आपल्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ते कॉर्नफ्लॉवर. आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये थोड्या थोड्या करून या शिजून घेतलेल्या नूडल्स टाकत आहे. या आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचं आहेत. मी लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ब्राऊन कलर आवडत असेल तर तुम्ही ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेतलं तरी चालेल. असं अधूनमधून थोडं थोडं दाबत राहायचं आहे, जेणेकरून ते एकत्र जमा झालेल्या नूडल्स पण आतमधून व्यवस्थित तळल्या जाव्यात. म्हणून खूप इझी रेसिपी आहे ही, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. व्यवस्थित दोन्ही साईडनी असं प्रेस करून करून आपल्याला ही तळून घ्यायची आहे. मी इथे लाईट ब्राऊन कलर होईपर्यंतच तळलेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आपल्या सगळ्या नूडल्स ह्या तळून झालेल्या आहेत. आता मी एक भांडं घेत आहे आणि त्यामध्ये या तोडून तोडून असं टाकत आहे. तुम्ही ह्या नूडल्स तळून 15 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर पण करू शकता. तर इथे माझ्या नूडल्स तळून झालेल्या आहेत. आता मी ही कॅबेज घेतलेली आहे बारीक कापलेली, त्यानंतर कांदा, तर कांदा टाकून झाला की यावरती मी ही कांद्याची पात बारीक कट करून टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॅप्सिकम कट करून टाकली तरी चालेल. यानंतर हा टोमॅटो सॉस टाकत आहे मी. इथे मी 2 टेबलस्पून यूज केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकला तरी चालेल. त्यानंतर ही शेजवान चटणी. शेजवान चटणी तुम्हाला तिखट किती हवं आहे त्या अकॉर्डिंग टाका. जर तुम्ही जास्त तिखट आवडत असेल तर अजून 1 चमचा टाकली तरी चालेल. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही, माझी छान अशी मिक्स झालेली आहे. आता मी ही प्लेटमध्ये सर्व करत आहे. तर यम्मी अशी आपली चायनीज भेळ रेडी आहे. याला मी वरतून कोथिंबीर आणि कांद्याचा पात स्प्रिंकल केलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.